My dear students, this video is for 9th standard subject science and technology for semi English medium students. Lesson number 8, useful and harmful microbes. In our previous video, we did learn useful microbes. In this video, we are going to learn harmful microbes. Dear students, in this first slide, here are three pictures. This picture on which pointer is moving, this picture is of harmful microbe Clostridia. This picture is of fungi. And this third picture is of coronavirus. These all three are harmful to human beings. Let us see harmful microorganism fungi. Upadravi sukshmajiv fungi manjes kavake. Yanchi apan ata maiti giya. On this slide, these are two pictures of fungi and two questions are asked here. Which changes do you notice in leather articles and gunny means gunny bags means jute bag. Jute cha cha bag astat tyala gunny bags asa mhantat during the rainy season. Which changes do you notice in leather articles and gunny bags during the रेनी सीजन पावसाळ्यामध्ये चामड्याच्या वस्तूंमध्ये त्याचप्रमाणे गनी बॅग्स मध्ये तुम्हाला काय बदल झालेला दिसतो फॉर हाउ लॉंग आफ्टर वर्ड्स कॅन यू यूज दोज आर्टिकल्स पावसाळ्यानंतर त्यांच्यात बदल झाल्यानंतर तुम्ही किती दिवस किती जास्त दिवस ते आर्टिकल्स वापरू शकतो व्हाय डू दीज आर्टिकल्स not get spoiled during the summer and winter. Summer and winter madhe ka kharab hot nahi. These are two questions. The answer of this question is microscopic spores of fungi are present in the air. Atishay sukshma se fungi che bijanu have madhe astat. If there is sufficient moisture, स्पोर्स जर्मिनेट ऑन कॉटन फॅब्रिक जर योग्य प्रकारचं मॉइश्चर तिथे स्पोर्सला जर्मिनेट होऊ शकणारं वातावरण जर असलं तर ते कॉटन फॅब्रिकवर जर्मिनेट होतात गनी बॅग्स लेदर वुडन आयटम एक्सेट्रा द फंगल हायपी पेनेट्रेट डीप इन टू द मटेरियल टू ऑब्टेन न्यूट्रिशन and to reproduce. That is a hypis. That is tantu. That is leather articles in the shirt. What is it? Potion. The leather article in the poshak dravya, the shoshun gana sati the shirt. And what is it? This causes the material to wear become weak. And manon परिधान करावयाचे जे मटेरियल आहे आपलं लेदरचं ते वीक होत ॲज अ रिझल्ट गनी बॅग्स लेदर आयटम्स लाईक शूज पर्सेस बेल्ट एक्सेट्रा ऑन विच फंजाय हॅव ग्रोन डू नॉट लास्ट लॉंग म्हणून ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू जास्त काळ ह्या टिकत नाही उडम wooden atoms also spoils. Then next question is for how long afterwards can you use those articles? This is the answer of this question. Not last long, wooden items also get spoiled. Then next question is why do these articles not get spoiled during the summer and
विंटर इन समर द सराउंडिंग टेम्परेचर इज हाय. समर मध्ये वातावरण कसं उष्ण असतं. ड्यू टू हीट फंगस कॅन नॉट रिप्रोड्यूस. द लो टेम्परेचर ऑफ विंटर ऑल्सो आर अनफेवरेबल. दॅट्स वाय आर्टिकल्स नॉट गेट स्पॉइल्ड ड्यूरिंग समर अँड विंटर. समटाइम्स यू मे नोटिस ए ब्लॅक पावडर ऑर व्हाईट डिस्क फ्लोटिंग ऑन द पिकल ऑर मुरब्बा. मुरब्बा आई घरी बनवते बघा, किंवा लोणचं असेल त्याच्यावर अशी काळी पावडर किंवा पांढऱ्या डिस्क सारख्या सबस्टन्स हा फ्लोटिंग होताना आपल्याला दिसतो. वेन ए जार इज ओपन आफ्टर ए लॉंग टाइम. बऱ्याच कालावधी नंतर जर जार हा ओपन केला किंवा ती लोणच्याची बरणी ओपन केली, व्हॉट एक्झॅक्टली इज दिस? वाय सच फूड्स आयटम नॉट गुड टू इट? असे जे फूड आयटम आहेत ज्याच्यावर ब्लॅक पावडर जमा झालेली किंवा व्हाईट डिस्क असलेला सबस्टन्स जर फ्लोट होत असेल तर हे पदार्थ खाण्यासाठी योग्य नाही का? व्हेरियस स्पेसिस ऑफ फंजाय ग्रो ऑन फूड आयटम्स लाईक पिकल्स, मुराब्बा, जाम, सॉस, चटणी एक्सेट्रा. दे यूज द न्यूट्रियंट्स इन दिस फूड आयटम्स फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. ड्युरिंग दिस ऍक्टिव्हिटी फंजाय रिलीज मायकोटॉक्सिन्स, सर्टेन पॉइजनस केमिकल्स इन टू द फूड अँड द फूड बिकम पॉइजनस. म्हणजे बघा, स्वतःचं पोषण करून घेण्यासाठी हे ज्या फंजाय असतात त्या पिकल मुराब्बा मधून न्यूट्रियंट शोषून घेतात आणि त्याचबरोबर ते मायकोटॉक्सिन सारखं पॉइजनस केमिकल्स त्या फूड मध्ये सोडतात. सो इन टू द फूड अँड दस फूड बिकम्स पॉइजनस, आणि म्हणून ते अन्न विषारी होऊन जात. हेन्स द फूड ऑलवेज फंजाय हॅव ग्रोन कॅनॉट बी इटन. म्हणून ज्या अन्नावर बुरशी लागलेली आहे अशा प्रकारचं अन्न खाण्यास योग्य नसतं. लेट अस सी नेक्स्ट हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, क्लॉस्ट्रिडियम. लुक ॲट दिस पिक्चर्स. दीज आर फोर डिफरंट टाइप्स ऑफ क्लॉस्ट्रिडियम स्पीसीस. वॉच इट केअरफुली. नाउ वी टेक द इन्फॉर्मेशन ऑफ क्लॉस्ट्रिडियम. समटाइम्स केसेस ऑफ फूड पॉइजनिंग ऑकर ड्यूरिंग कम्युनिटी फीस्ट. काही लग्न वगैरेचे कार्यक्रम असतात, काही पार्टीज असतात, तर त्या जेवणावळीमध्ये काहींना फूड पॉइजनिंग होत असं आपण ऐकतो. हाऊ डज द फूड बिकम पॉइजनस ऑल ऑफ ए सडन? असं अचानक हे अन्न कसं काय पॉइजनस होतं? द बॅक्टेरिया विच स्पॉइल कुक्ड फूड आर क्लॉस्ट्रिडियम. अन्नाची नासाडी करणारे किंवा अन्न विषारी बनवणारे जे जीवाणू आहेत त्यांचं नाव आहे क्लॉस्ट्रिडियम. आउट ऑफ अबाउट 100 डिफरंट स्पीसीज ऑफ दिस बॅक्टेरियम, सम आर फ्री लिव्हिंग इन द सॉइल वेअर ॲज सम लिव इन द अलिमेंटरी कॅनल ऑफ ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. हे जवळपास 100 प्रकारचे हे बॅक्टेरियाज आहेत क्लॉस्ट्रिडियम. काही मातीत फ्री लिव्हिंग ने राहतात, मुक्त जीवन जगतात मातीत, तर काही मानव आणि इतर जनावरांच्या अन्नाच्या मार्गामध्ये हे जगतात. दिस बॅक्टेरिया आर रॉड शेप. बघा, रॉड शेप आपल्याला या पिक्चर मध्ये दिसून येतो. अँड प्रोड्यूस बोटल शेप एंडोस्पोर इन ऍडव्हर्स कंडिशन. ऍडव्हर्स कंडिशन म्हणजे प्रतिकूल परिस्थिती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते बोटल शेप एंडोस्पोर तयार करतात. वन स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस बॅक्टेरिया इज दॅट दे कॅनॉट विथस्टँड द नॉर्मल ऑक्सिजन लेवल ऑफ द एअर बिकॉज दे ग्रो इन
अनएरोबिक कंडिशन। जेव्हा का जिथं ऑक्सिजनची लेवल नॉर्मल असेल, योग्य लेवल असेल, तर तिथं एक क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया जगू शकत नाही, कारण त्यांची जगण्याची पद्धत आहे दे ग्रो फक्त अनएरोबिक कंडिशन। म्हणजे अनएरोबिक कंडिशन मीन्स ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्रेझेंट नाही अशी सिच्युएशन मध्येच ते वाढतात। लेट अस सी अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स। डू ओनली द क्लोस्ट्रिडियम बॅक्टेरिया कॉज इलनेस? फक्त क्लोस्ट्रिडियम बॅक्टेरियामुळेच आजारी पडतो का? आन्सर इज नो। अदर काइंड्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोजोआ अँड फंजाय आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिफरंट डिसीजेस that affect humans. So you have to learn about viruses which are smaller than bacteria. Virus हा bacteria पेक्षा small असतो, लहान असतो, हे आपण शिकलेलो, and can grow and reproduce only in living cell. फक्त तो त्याची वाढ, व्हायरसची वाढ ही फक्त लिव्हिंग सेल मध्ये होते आणि तो लिव्हिंग सेल मध्येच रिप्रोड्यूस होतो, हे आपण शिकलो। वी सी हाऊ दे आर हार्मफुल टू अस दीज अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हाऊ हार्मफुल टू अस वी सी इट लेटर ऑन। फर्स्ट वी टेक एन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट। इट वॉज बिलीव दॅट meat gets spoiled due to some bacteria of bacillus type, but the exact type of bacillus was not known. ये सुरुवातीला माउस जे असतं मीठ याची नासाडी बॅसिलस टाईपच्या जीवाणूमुळे होते असं मानलं जात होत, बट बॅन अर्मेंजियम Armenjem proved that the anaerobic bacterium Clostridium botulinum is responsible for food poisoning. परंतु नंतर सुरुवातीला असं वाटायचं किंवा असं मानलं जायचं की बॅसिलस जीवाणूंमुळे मांसाची नासाडी होते किंवा मांस स्पॉइल होत, परंतु नंतर व्हॅन इर्मेंजेम यांनी असं प्रूव्ह केलं की माऊसची जी नासाडी होती त्याला कारणीभूत हा क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम हा जीवाणू आहे असं त्यांनी प्रूव्ह केलं। इदा बेंगस्टन ऑप्टेन द नेक्स्ट सायंटिस्ट इज इदा बेंगस्टन obtained higher education in biochemistry at Chicago University. Ida Bengston yani tyanche uccha shikshan he Chicago cha university ghetle. She conducted important research on the toxin responsible for gas gangrene and the antitoxin useful for treating it. The gas gangrene ज्याच्यामुळे होतं ते विष म्हणजेच टॉक्सिन आणि त्याविरुद्ध उपयुक्त असं अँटीटॉक्सिन यावरच इदा बेंगस्टन यांचं संशोधन कार्य हे उल्लेखनीय आहे। व्हाइल सी वॉज डुईंग रिसर्च ऑन द ड्रेडेड डिसीज कॉल टायफस, हा अतिशय घातक अशा प्रकारचा आजार आहे टायफस, याच्यावर त्या संशोधन करत असतात होत्या। सी हरसेल्फ कॉन्ट्रॅक्टेड द इन्फेक्शन, तर या टायफसच इन्फेक्शन त्यांना झालं। तर हा जो टायफस आहे हा दिस डिसीज कॉज्ड बाय बॅक्टेरिया, टायफस डिसीज कॉज्ड बाय बॅक्टेरिया कॉल्ड
रिकेट्सिया प्रोवाजेकी, रिकेट्सिया प्रोवाजेकी असं त्या बॅक्टेरियाचं नाव आहे की ज्याच्यामुळे टायफस होतो. काय नाव आहे? रिकेट्सिया प्रोवाजेकी या बॅक्टेरियामुळे टायफस होतो. आणि या टायफस वरच संशोधन करत असताना त्यांना हा आजार झाला. बट सी ओव्हरकम इट अँड कंटिन्यूड हर रिसर्च. परंतु त्यांनी या आजारावर मात करून त्या बाहेर आल्या. फॉर दिस वर्क सी वॉज ऑनर्ड विथ द टायफस मेडल इन 1947. आणि म्हणून त्यांचं हे जे कार्य त्याबद्दल त्यांना 1947 मध्ये टायफस मेडल प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. लेट अस सी व्हेरियस डिसीजेस अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. फर्स्ट वन इज एड्स ड्यू टू व्हायरस. पॅथोजन इज व्हायरस. पॅथोजन या कॉलम मध्ये म्हणजे कशामुळे हे डिसीज होतात त्याचा हा कॉलम आहे. मोड ऑफ इन्फेक्शन त्याचा प्रसार कसा होतो. अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स प्रतिबंध कसा करता येईल. एड्स ड्यू टू व्हायरस. एड्स कॉजेस ड्यू टू व्हायरस. मोड ऑफ इन्फेक्शन थ्रू ब्लड अँड सिमेन ऑफ इन्फेक्टेड पर्सन अँड मिल्क ऑफ मदर सफरिंग फ्रॉम एड्स. समजा एखाद्या बाळाच्या आईला एड्स झालेला आहे आणि तो जर ते दूध पिला आईचं दूध तर त्याला एड्स होऊ शकतो लहान बाळा. किंवा जो इन्फेक्टेड पर्सन आहे त्याचा त्याच्या रक्तातून एड्स होऊ शकतो. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट अँड अवॉइड रियूज ऑफ नीडल्स अँड इंजेक्शन्स. वापरलेल्या इंजेक्शन सुया हे पुन्हा पुन्हा न वापरणे हा त्याच्यावर प्रतिबंध आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर. देन हेपेटायटिस इज कॉज्ड इट कॉजेस ड्यू टू व्हायरस. कशामुळे होतो? कंटामिनेटेड वॉटर अँड फूड. दूषित पाणी अन्न. क्लीन अँड फिल्टर वॉटर. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड. स्वच्छ गाळलेलं पाणी प्यायला पाहिजे आणि अन्न झाकून वगैरे ठेवलं पाहिजे म्हणजे प्रॉपर स्टोरेज केलं पाहिजे. देन इन्फ्लुएन्झा ड्यू टू व्हायरस कशामुळे होईल? होतो कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. रोग्याशी संपर्क आला तर इन्फ्लुएन्झा. पर्सनल हायजीन अँड अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. वैयक्तिक स्वच्छता ठेवली पाहिजे आणि ज्याला इन्फ्लुएन्झा झालेला त्याचा त्याच्यापासून कॉन्टॅक्ट अवॉइड केला पाहिजे. देन मिझल्स अँड चिकन पॉक्स. मिझल्स म्हणजे ओवर. चिकन पॉक्स कांजीने. व्हायरस पॅथोजन इज व्हायरस. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन रोग्याशी संपर्क आल्यावर. व्हॉट इज प्रिव्हेंटिव्ह मेजर्स? वॅक्सिनेशन त्याची लस घेतली पाहिजे. अँड अनकंटॅमिनेटेड वॉटर. स्वच्छ अन्न घेतलं पाहिजे. अनकंटॅमिनेटेड. कंटॅमिनेटेड म्हणजे अस्वच्छ. अनकंटॅमिनेटेड म्हणजे स्वच्छ वॉटर. क्लीन फूड. स्वच्छ असं अन्न पाणी हे घेतलं पाहिजे. देन बर्ड फ्लू H7H9 स्वाईन फ्लू H1N1 हे पुण्यामध्ये पसरला होता बघा पहिले स्वाईन फ्लू. तर बर्ड फ्ल्यू मागे बऱ्याच प्रमाणामध्ये पसरला होता. कशामुळे होतो? व्हायरस. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बर्ड्स अँड ॲनिमल्स. रोगी पक्षी प्राणी यांच्याशी संपर्क आल्यामुळे बर्ड फ्ल्यू होतो. स्वाईन फ्ल्यू होतो. व्हॉट इज प्रिव्हेंटिव्ह मेजर? पर्सनल हायजीन. प्रॉपरली कुकड मीट म्हणजे शिजवलेलं व्यवस्थित शिजवलेलं मांस
जर खाल्लं तर शिजवलेलं खाल्लं पाहिजे. देन डेंगू ड्यू टू व्हायरस मॉस्किटो बाईट, डासाने चावल्यामुळे हा होतो डेंगू. क्लीनलीनेस क्लीनलीनेस ऑफ सराउंडिंग, आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर, प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर म्हणजे काय, पाणी साठू न देणे. अँड मॉस्किटो कंट्रोल, कंट्रोल डासांवर नियंत्रण. देन न्यूमोनिया ड्यू टू बॅक्टेरिया. ड्रॉपलेट स्प्रेड इन एअर बाय इन्फेक्टेड पर्सन, रोग्याकडून हवेत येणारे जे थेंब आहेत, खोकला शिंकला वगैरे त्याच्यात, त्याच्यामुळे न्यूमोनिया पसरतो. व्हॉट इज प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, वॅक्सिनेशन, अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड. देन लेप्रसी कुष्ठरोग ड्यू टू बॅक्टेरिया जीवाणूमुळे होते. लॉंग टर्म कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, रोग्याशी जर दीर्घकाळ सान्निध्यात राहिलं रोग्याचा तर हा होऊ शकतो. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन अँड देअर बिलॉंगिंग्स. बिलॉंगिंग्स म्हणजे काय, रोग्याशी संपर्क आणि त्याच्या वस्तू वापरणं हे टाळलं पाहिजे. देन कॉलरा, कॉलरा ड्यू टू जीवाणू, जीवाणूमुळे होतो. कंटामिनेटेड फूड अँड वॉटर, मोड ऑफ इन्फेक्शन इज. सो व्हॉट इज प्रिव्हेंटिव्ह मेजर, क्लीन फूड अँड वॉटर. बघा, स्वच्छ पाणी आणि अन्न, हे दूषित पाणी आणि अन्नातून बरेचसे आजार होतात, तर हे टाळलं पाहिजे. देन मलेरिया, युता, प्रोटोजोआ आदी जीवामुळे होतो. बघा, बाकीचे सगळे व्हायरस आहेत, हे तीन आजार आपण बॅक्टेरियामुळे होतात हे पाहिलं. इज मलेरिया इज फॉर प्रोटोजोआ, मॉस्किटो बाईट, डासाचा दंश. अनक्लीन सराउंडिंग, आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असेल त्याच्यामुळे होतो. क्लीनलीनेस ऑफ सराउंडिंग, प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर, पाण्याचा साठा होऊ न देणे. कंट्रोलिंग मॉस्किटो. देन डेंड्रफ, केसातील कोंडा, रिंगवर्म, स्कॅबीज गज करणं, त्वचेवरचे चट्टे, फंजायमुळे कवकांमुळे हा होतो. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन ऑर हिज हर बिलॉंगिंग्स लाईक क्लॉथ्स, ज्याला हा प्रॉब्लेम आहे त्याचे कपडे वगैरे वापरणे, त्याच्या वस्तूंशी संपर्क आल्यामुळे दिस इज द मोड ऑफ द इन्फेक्शन. अँड व्हॉट इज द प्रिव्हेन्शन, पर्सनलाइज, वैयक्तिक स्वच्छता राखली पाहिजे. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, यूज युअर ब्रेन पावर. सम क्वेश्चन्स आर गिवन हिअर. ऍक्च्युअली द क्वेश्चन्स विच आर अंडर यूज युअर ब्रेन पावर शुड बी सॉल्व बाय स्टुडंट्स, बट वी सी इट. फर्स्ट क्वेश्चन इज, साल्ट इज अप्लाइड ऑन द इनर सर्फेस ऑफ पिकल जार्स and the pickle is covered with oil, why is this done? आपण आपल्या घरात पाहतो बघा, लोणच्याच्या बरणीला आतून मीठ लावलं जात आणि लोणच्याच्या वरती तेल राहील असं बघितलं जात. Why? Salt and oil are both natural preservatives. हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहेत ऑइल आणि मीठ. सॉल्ट इज अप्लाइड टू इनर सर्फेस ऑफ द पिकल जार्स फॉर वेल प्रिझर्वेशन ऑफ पिकल, लोणच्याचं योग्य संरक्षण व्हावं यासाठी मीठ आतून लावलं जातं. ड्यू टू सॉल्ट द फंगल ग्रोथ इज अरेस्टेड अँड द पिकल इज नॉट स्पॉइल्ड. मिठामुळे फंगलची ग्रोथ आहे, बुरशीची वाढ आहे, ती थांबते आणि लोणचं खराब होत नाही. पिकल इज ऑल्सो कवर्ड विथ ऑइल फॉर सेम रिझन.
पिकले ऑइलने कव्हर्ड केलं जातं का? त्याचं हेच कारण, ड्यू टू ऑइल पिकल डज नॉट कम इन कॉन्टॅक्ट विथ एअर मेकिंग इट इम्पॉसिबल फॉर फंगल स्पोर्स. त्या लोणच्यावर फंगल स्पोर हे येऊ शकत नाही त्या ऑइलमुळे. टू एंटर इन साइड द पिकल. नेक्स्ट क्वेश्चन इज विच प्रिझर्वेटिव्ह मिक्सड विथ रेडी टू इट फूड्स टू कीप देम फ्रॉम स्पॉइलिंग. म्हणजे काय, बाजारात मिळणारे जे रेडी टू इट फूड्स आहेत, तयार फूड, त्याच्यामध्ये कुठले प्रिझर्वेटिव्ह असतात? देर आर BHT, त्या प्रिझर्वेटिव्हची नावं आहेत ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी टोल्युन. म्हणजेच काय, BHT, देन BHE, ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी एनिसोल, हायड्रॉक्सी एनिसोल, ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी एनिसोल BHE, देन सोडियम नायट्रेट, सल्फाइड्स, मोनोसोडियम ग्लुटामेट, त्यालाच MSG असं म्हणतात, देन सोडियम बेंझो बेंझोट, हे प्रिझर्वेटिव्ह रेडी टू इट फूडमध्ये मिक्स केले जातात. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ लायकेन एज कॉन्डिमेंट? रचना कशी आहे लायकेनची? लायकेन म्हणजे काय? दगडफूल. दिस इज द पिक्चर ऑफ प्लांट ऑफ दगडफूल ऑर लायकेन, याला आपण दगडफूल असं म्हणतो. व्हेअर एल्स इज इट यूज, त्याचा वापर कसा होतो, रचना कशी असते? लायकेन इज फॉर्म ड्यू टू सिम्बायोटिक रिलेशनशिप बिटवीन अल्गी आणि फंगस. अल्गी आणि फंगस यांच्या सहजीवनातून लायकेनची निर्मिती होते. अल्गी परफॉर्म फोटोसिंथेसिस व्हाइल फंजाय सप्लाय मॉइस्चर थ्रू ऍब्सॉर्प्शन. लायकेन कॅन सर्वाइव ओनली इन प्युअर अँड अनपोल्युटेड एअर. लायकेनची वाढ जिथं शुद्ध हवा असेल तिथंच होते. देअरफोर दे आर ऑल्सो कॉल्ड इंडिकेटर स्पेसिस. तिला इंडिकेटर स्पेसिस असं म्हणजे जिथं दगडफूल दिसेल तिथं पोल्युशन नाही असं गृहित करता येत. इफ देअर इज एअर पोल्युशन इन द सराउंडिंग लायकेन फ्रॉम द एरिया व्हॅनिश. जर पोल्युशन वाढलं तर ही वनस्पती नष्ट होते तिथून. मेनी लायकेन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू एन्व्हायरॉनमेंटल डिस्टर्बन्सेस अँड कॅन बी यूज्ड इन चीपली असेसिंग एअर पोल्युशन, ओझोन डिप्लिशन अँड मेटल कंटॅमिनेशन. लायकेन इज यूज्ड इन स्पेसिस. लायकेन हॅव बीन यूज्ड इन मेकिंग डाईज, रंग तयार करण्यामध्ये याचा उपयोग होतो. परफ्युम्स अँड इन ट्रेडिशनल मेडिसिन्स, परंपरागत ज्या औषधी ते बनवण्यासाठी लायकेनचा उपयोग होतो. सम स्पेसिस ऑफ लायकेन आर यूज फॉर मेकिंग लिटमस पेपर. अशा काही ज्या जाती आहेत लायकेनच्या, लिटमस पेपर आपण प्रयोगशाळेमध्ये वापरतो, तो लिटमस पेपर तयार करण्यासाठी याचा वापर. फ्यू लायकेन स्पेसिस आर इटन बाय इन्सेक्ट्स और लार्जर ॲनिमल्स सच एज रेनडियर, हा खाण्यासाठी याचा वापर करतो. देन कलेक्ट इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन विच प्लांट्स अँड ॲनिमल डिसीजेस आर कॉज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड वॉट आर द मेजर्स टू बी टेकन अगेन्स्ट देम. आता हे आपण सगळं बघितलं, पुन्हा नेटवरून माहिती कलेक्ट तुम्ही करायची आहे. लेट अस इंट्रोडक्शन टू साइंटिस्ट ऑफ डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग. सी दिस फोटोग्राफ. दिस फोटोग्राफ इज ऑफ ग्रेट साइंटिस्ट डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंग ए प्रोफेसर ऑफ मायक्रोबायोलॉजी ऍट सेंट मेरीज हॉस्पिटल हॅड कल्चर्ड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया अँड फंजाई इन पेट्री डिशेस इन हिज लॅबोरेटरी. अलेक्झांडर फ्लेमिंग
मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रोफेसर होते सेंट मेरी हॉस्पिटलला। डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग हे सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रोफेसर होते आणि त्यांनी त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये विविध प्रकारचे जीवाणू बॅक्टेरिया आणि फंजाय हे काचेच्या बशीमध्ये त्यांनी त्यांची वाढ केली होती। कल्चर्ड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया अँड फंजाय इन पेट्री डिशेस इन हिज लॅबोरेटरी। ऑन 3 सप्टेंबर 1928 व्हाइल ऑब्झर्विंग स्टेफायलोकोकाय कल्चर्स ही मेड एन इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन इन वन पेट्री डिश। 3 सप्टेंबर 1928 ते एका काचेच्या बशीत असलेले स्टेफायलोकोकाय या मायक्रोबचं निरीक्षण करत असताना त्यांना एक इंटरेस्टिंग गोष्ट आढळली। कोणती? इन दॅट पेट्री डिश फंगल कॉलनीज हॅड ग्रोन बट द एरिया अराउंड दोज कॉलनीज वॉज क्लीन अँड क्लिअर। त्यांनी असं त्यांचं असं लक्षात आलं की त्या पेट्री डिश मध्ये काही फंगल कॉलनीज काही बुरशी वाढलेली आणि त्या बुरशीच्या सभोवतालचा जो एरिया आहे तो स्वच्छ झालेला आहे। दॅट इज बॅक्टेरिया हॅड ऍक्च्युअली बीन डिस्ट्रॉइड म्हणजे त्या फंगलच्या सभोवताली असलेले जे बॅक्टेरिया होते ते नष्ट झाले होते। ऍफ्टर फर्दर स्टडीज ही कन्फर्म दॅट द फंगस ग्रोईंग देअर वॉज पेनिसिलियम अँड इट्स सिक्रेशन हॅड डिस्ट्रॉइड द बॅक्टेरियल कॉलनीज। आणि नंतर त्यांनी जो अभ्यास केला त्याच्यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला किंवा अशा निष्कर्षापर्यंत ते पोहोचले की ती जी फंगस त्या ठिकाणी वाढलेली होती तिचं नाव पेनिसिलियम आहे आणि त्या पेनिसिलियम मधून जे सिक्रेशन बाहेर पडतो म्हणजे जो स्राव सोडतो तो स्राव ह्या बॅक्टेरियाला नष्ट करतो। Thus the first antibiotic penicillin had been discovered accidentally and this formed the basis for attempts to find cures for incurable diseases। अशा प्रकारे ही जी अनपेक्षित घटना घडली accidentally याच्यातून पेनिसिलिन जन्माला आलं आणि असाध्य रोगांना नियंत्रणात आणण्याचे जे प्रयत्न आहेत त्याचा पाया या ठिकाणी रचला गेला। शुडंट वी ऑलवेज बी ग्रेटफुल टू अलेक्झांडर फ्लेमिंग फॉर डिस्कवरिंग द लाईफ सेव्हिंग अँटीबायोटिक्स म्हणजे आपले जीव वाचवणारे हे जे अँटीबायोटिक्स अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी शोधून काढले त्यासाठी त्याच्या त्यांच्याबद्दल आपण कायम ऋणी असायला हवे का? कारण त्यांचे कायमचे ऋणी असायला हवे की नाही अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। ऑब्विसली यस आपण त्यांचे कायमचे ऋणी आहोत। सो इन दिस वे दिस लेसन इज कम्प्लीटेड।